अकरावी बारावी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथे मिळतो नंबर वन रिझल्ट. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. अनिल बाबर 4-5 दिवसात माजी आमदार होणार. शिवसेनेच्या नेत्यांचा आमदार अनिल बाबर यांच्यावर हल्लाबोल. खानापूरचे गद्दार आमदार 4-5 दिवसात माजी आमदार होतील, ते परत कधीच आमदार होणार नाहीत, असा हल्लाबोल शिवसेनेचे विस्तार राज्य प्रमुख शरद कोळी यांनी आज केला. हॉटेल कोकणकडा येथे शिवसेनेने पत्रकार परिषद आयोजित केली होती. या प्रसंगी ते बोलत होते. त्यांनी आमदार अनिल बाबर यांच्यावर जोरदार हल्ला चढवत ते कधीच आमदार होणार नाहीत असं सांगितलं. ते काय म्हणालेत पाहूया. आज सांगली जिल्ह्याचे शिवसेनेची बापूंच्या नेतृत्वाखाली मीटिंग आयोजित केलेली आहे. त्या मीटिंगला जात असताना आज विट्यामध्ये सदिच्छा भेट दिली आणि आपल्या समोर चर्चा करतोय. खरं तर या तालुक्याचा गद्दार आमदार यांचं मत असं आहे की शिवसेनेचे 800,000-1200 मतं आणि मला त्याचा काही फायदा नाही. मी स्वतःच्या ह्याच्यावरती निवडून आलो, मी शिवसेनेच्यावरती निवडून आलो नाही. त्या गद्दार आमदारांना मला एवढंच सांगायचं आहे, आपण 10 वर्ष आमदार होण्यासाठी रात्रीचा दिवस करत होता, अनेक लोकांच्या पाया पडत तुम्ही रात्र दिवस करून एक केलं, तरी देखील तुम्ही आमदार झाला नाही. परंतु ज्या दिवशी आमचे जिल्हाप्रमुख त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला तिकीट देण्यात आलं, उद्धव साहेबांनी तुम्हाला बीफॉर्म दिला आणि तुम्हाला आमदारकीला उभं केलं, ज्या शिवसेनेने तुम्ही तिकीट दिलं त्या शिवसेनेच्या चिन्हावरती तुम्ही आमदार झाला. जर शिवसेनेनं तिकीट दिलं नव्हतं तर तुम्ही ह्यापूर्वी तुम्हाला आमदारकी कधीच मिळाली नसती. तुम्हाला नुसतं आमदार म्हणून स्वतःलाच तुम्हाला हे म्हणून घ्यावं लागलं असतं, गप्प बसालं पण विधानसभेत घ्या नव्हता. ह्याचं फक्त आणि फक्त श्रेय शिवसेनेला जाते आणि शिवसेनेकडे. येत्या पुढच्या काळात मी आता त्यांना आमदार म्हणणार नाही, तर ती माजी आमदार आहेत. 4-5 दिवसात त्यांचा कालावधी राहिलाय, 5 दिवसानं ती माजी आमदार होणार आहेत आणि इथून पुढच्या काळात ती कायमस्वरूपी माजीच म्हणून राहणार आहेत. ती परत इथले शिवसेनेक त्यांना परत आमदार होऊ देणार नाहीत, ही मात्र आता शिवसेनेनं चंग बांधलेला आहे. सरकार शिंदे गटाच्या सरकारानं सध्या गवाळ भरायला चालू केलेला आहे, विस्तार बांधलाय त्यांनी. 4-5 दिवसात ती परत त्यांच्या घरी परत जाणार आहे आणि ही शिंदे सरकार भाजप सरकार पडणार आहे आणि पुढच्या काळामध्ये परत महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात येणार आहे. आणि ही जी गद्दार गेले ती एकही आमदार पुढच्या 2024 विधानसभेत दिसणार नाही, याची देखील खबरदारी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी घेतलेली आहे. आणि त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांना तसं आदेश दिलेले होते आणि शिवसैनिक आतापासूनच कामाला लागलेल्या ह्या गद्दारांना गाडण्यासाठी आणि राजकारणातून कायमस्वरूपी त्यांचं कंबरटं मोडून काढण्यासाठी शिवसेनेक कामाला लागले आहेत. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनीही आमदार अनिल बाबर यांच्यावर हल्ला चढवत घणाघाती टीका केली. संजय विभुते काय म्हणाले ते पाहूया. या भागामध्ये शिवसेनेचा जो आमदार होता, जो शिवसेनेच्या मतावर निवडून आलेला होता, त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा शिवसेनेचे 800,000-1200 मतं आहेत, त्याच्यापेक्षा या मतदारसंघात मतदान नाही. गेली 10 वर्ष राष्ट्रवादीत असताना मग आपण का पडला याचं उत्तर मात्र त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना देताना नाही. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेच्या मताच्या जीवावरच आपण आमदार झाला ही वस्तुस्थिती मतदारसंघातला कार्यकर्तासुद्धा नाकारणार नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिक आपल्याला याचं योग्य उत्तर देईल यामध्ये शंकाच नाही. इथला आमदार हा शिवसेनेचा होणार या शब्दाचा काही वेळेला गैरअर्थ काढला जातो. सध्या गद्दार केलेल्या आमदारांच्याकडं उजनी शिवसेना आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचा आमदार या मतदारसंघामध्ये होणार आहे. नाहीतर काय वेळेला कसं होतं ते परत ह्यांचे बगलबच्चे अंधेभक्त जे आहेत ते परत उड्या मारायला चालू करतात की शिवसेनेचे नेते आले आणि आमच्याच नेत्याचा प्रचार करून गेले. तुमचा प्रचार तर आता करणारच आहे आम्ही, पण कशा पद्धतीनं प्रचार करणार आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला समजेलच. 8 दिवसात त्या ठिकाणी कोर्टानं आपल्या नेत्यांना डिस्क्वालिफाय केलं की 6 वर्ष आपल्याला
वनवासात जायची वेळ येणार आहे आणि आपण आपली पर्याय व्यवस्था करून ठेवावी. पण इथला आमदार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे या विचाराचा पक्षाचा होणार आहे. तो कोण होणार, उसना घेणार का आणि काय होणार, याची सर्वस्वी जबाबदारी महाविकास आघाडी म्हणून वरिष्ठ पातळीवरचे नेते घेतील याच्यामध्ये कुठेही शंका नाही. मध्ये मी प्रेस एक घेतली होती, त्यांना बऱ्याच गोष्टीला मी सडेतोड उत्तर दिलं होतं, परंतु काय ज्यांना कार्यकर्ते माझ्या प्रेसला उत्तर द्यायला मिळणार म्हणून जबरदस्तीनं काही लोकांना बसवलं, जबरदस्ती. आता उत्तर द्यायचं असतं ते कशाला द्यायचं असतं, ज्याच्या मनामध्ये ज्याच्या नेत्याच्या मनामध्ये प्रेम असेल, आत्मीयता असेल, तडप असेल, तर माणूस काय करतो, कुठेही बाहेर प्रेस घेतो आणि उत्तर देतो. पण हे जबरदस्ती पक्षाच्या ऑफिसमध्ये आणून जबरदस्तीनं उत्तर काही लोक द्यायला लावली. काय एक व्यक्ती तर महिलेनं सन्मान केला त्याचा गावामध्ये, हा यथेच्छ सन्मान केला, अशी व्यक्ती आमच्यावर उत्तर देते, त्यामुळे त्यांच्यावर न बोललेलं चांगलं. पण आमचं म्हणणं एकच आहे की ज्या शिवसेनेमुळं आपण गेली दोन टर्म आमदार झाला त्याच शिवसेनेमुळं आपण आमदार झाला हे आम्हाला सांगायचं आहे. शिवसेनेचे 800-1200 मत आहेत का ते येणारा काळ ठरवेल. आपल्याला माजी आमदार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बाबा शिवसेनेची आपण प्रार्थना केल्यानंतर काय होतं. आणि मला एका दुःख एका गोष्टीचं वाटतं की गेली 7 वर्ष आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होता. आज तुम्ही सगळे सांगताय की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो. मी मागच्या प्रेसमध्ये सांगितलं की आपलं शिवसेनेतलं आयुष्य 7 वर्षाचं, परंतु त्या 7 वर्षामध्ये मला दुःख एका गोष्टीचं वाटतं की 7 वर्षामध्ये बाळासाहेब ठाकरेंची जयंती आपल्याला करू वाटली नाही. आपण ऑफिसमध्ये फक्त त्यांचा फोटो लावला आणि हार घातला म्हणजे फक्त नावापुरता आणि कामापुरती जयंती साजरी करण्याचा आपण प्रयत्न केला. पण एकनाथ शिंदेच्या वाढदिवसाला आपण ज्या पद्धतीनं वाढदिवस साजरा केला, ज्या पद्धतीनं त्यांची त्या ठिकाणी आपण हुजरेगिरी मी म्हणणार नाही, परंतु त्यांच्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये डिजिटल लावणे असेल, मोठे महाशिबिर घेणं असेल, हे असेल ते असेल, मग जे एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचारावर चालतो म्हणता, मग तुम्ही सुद्धा बाळासाहेबांच्या विचारावर चालतो म्हणता, मग बाळासाहेबांच्या जयंतीला बाळासाहेबांच्या त्या ठिकाणी वाढदिवसाला आपण एखादं शिबिर घ्यावं असं का वाटलं नाही? आपल्याला त्यांचे आपल्या मतदारसंघात डिजिटल लावावे असे का वाटले नाही? चांगले उपक्रम घ्यावे असे का वाटले नाही? 7 वर्षात त्यांनी सिद्ध करावं की एक तरी वाढदिवस मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा केला का? किमान 7 वर्ष तरी आपण एकनिष्ठ होतो ना त्यांच्याशी, एक तरी वाढदिवस आपण केला का? एक तरी बाळासाहेबांची जयंती साजरी केली का? म्हणजे तुम्ही मनानं कधीच शिवसेनेचं नव्हता, फक्त शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा, शिवसेनेच्या नावाचा, शिवसेनेच्या मताचा वापर करून आपण निवडून येण्यासाठी सोपल्या सोयीपुरता तेवढा वापर केला, एवढंच आम्हाला सांगायचं आहे. आणि आज जे तुमच्याकडे धनुष्यबाण आहे, आज जे नाव आहे, आज तुम्ही गाडीवर धनुष्यबाण लावलाय, गेल्या 7 वर्षात कधी धनुष्यबाण आम्हाला दिसला नाही, हे खरं तर आम्हाला हसू येत आहे. आम्हाला खरं तर याचं आश्चर्य वाटतंय, आपले कार्यकर्ते असतील आपण असं धनुष्यबाण लावून फिरताय. पण देव करो एक दिवस तोच बाण काढायची वेळ तुम्हाला येणार आहे, कारण हे तात्पुरतं आहे. हे सुख, हा आनंद, हा तात्पुरता आनंद आहे. येणाऱ्या काळामध्ये हे सर्व परत एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचंच असेल. आणि ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी राजकीय जीवनामध्ये तुम्हाला जन्म घातला, 7 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी तुम्हाला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, विट्यामध्ये सभा घेतली, तुम्ही सांगताय आम्ही नव्हतो म्हणून शिवसेना होती, आम्ही होतो, तुमचे कार्यकर्ते सांगतात आम्ही जाईल तिथं जाऊ, पक्ष जातो, आम्ही संपलं की पक्ष संपतो. दादानो येणाऱ्या काळामध्ये कोण संपते हे येणारा काळच तुम्हाला सांगेल, याच्यापेक्षा जास्त मला काही सांगायचं नाही. फक्त माझी विनंती एकच आहे की आपण माझ्या कोणत्याही वरिष्ठावर जर आपण त्या ठिकाणी टीका केली तर आमचा शिवसैनिक, आमच्यासारखा शिवसैनिक कधीही गप्प बसणार नाही, तुम्हाला थोडीच थोड उत्तर दिल्याशिवाय राहणार. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील,
सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड विटा।